निवडणुकीच्या तोंडावरच देशातल्या सर्वात मोठ्या विरोधी पक्षाची सर्व खाती बंद करण्यात आली, नेत्यांना कारावास ठोठवण्यात आला असं सांगत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज आगामी लोकसभा निवडणुकीत मॅच फिक्सिंगचा प्रयत्न सुरू आहे असा आरोप केला. गरीब जनतेच्या हातून देशाचं संविधान हिसकावून घेण्याचा हा प्रयत्न असल्याचंही ते म्हणाले. ते आज नवी दिल्लीमध्ये इंडिया आघाडीच्या लोकशाही बचाव रॅलीमध्ये बोलत होते. काँग्रेस पार्टी विपक्ष की सबसे बड़ी पार्टी है. हमारे सारे के सारे बैंक अकाउंट बंद कर दिए गए हैं. चुनाव के बीच में देश की सबसे बड़ी ऑपोजिशन की पार्टी के सारे अकाउंट बंद कर दिए. हमें कैंपेन चलाना है, हमें लोगों को प्रदेशों में भेजना है, पोस्टर लगवाने हैं. सारा का सारा जो हमारे रिसोर्सेज हैं, बैंक अकाउंट बंद कर दिए गए. तो ये कैसा चुनाव हो रहा है? नेताओं को धमकाया जाता है, पैसे देकर सरकारों को गिराया जाता है. ही भाजपच्या भ्रष्टाचाराच्या विरोधातली लढाई आहे, ही देशाच्या संविधानाला आणि लोकशाहीला वाचवण्यासाठीची निवडणूक आहे असं सांगत एकजुटीने निवडणूक लढवण्याचं आवाहन काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी उपस्थित पक्षनेत्यांना केलं. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बाबासाहेबांच्या संविधानावरती आक्रमण होत असताना त्याला वाचवणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे असं सांगत भाजपा आणि मित्रपक्षांच्या विरोधामध्ये मतदान करायचं आवाहन सर्वसामान्य मतदारांना केलं. देशातल्या भ्रष्ट लोकांना एकत्र घेऊन भाजपा वाटचाल करत असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी केला. येत्या निवडणुकीमध्ये भाजपा प्रणित सरकार सत्तेमध्ये येऊ न देण्याचा निर्धार करायचं आवाहन ठाकरे यांनी यावेळी केलं. रोकना होगा, जैसे आपकी राह उन्होंने आपके रास्ते दिल्ली आने से रोकी थी, वैसे आप किसानों ने बीजेपी को दिल्ली आने से रोकना ही होगा. और एक नारा जो मैंने मुंबई में दिया था, वो जो कहते हैं कि आपकी बार 400 पार, मैं आपको आह्वान करता हूं कि जहां से आप आए हुए हैं आप जाओ, अपने घर पे जाओ, जहां भी जाएंगे गांव में जाओ, लेकिन एक नारा आपको देना होगा तानाशाही के खिलाफ, आपकी बार भाजपा तड़ी पार. कांग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी 5 मागण्या मांडत सभेचा समारोप केला. निवडणूक आयोगानं लोकसभा निवडणूक प्रक्रियेमध्ये सर्वांना समान संधी मिळण्याची खबरदारी घ्यावी, ईडी, सीबीआय आणि प्राप्तिकर अशा विभागांद्वारे विरोधी पक्षांच्या विरोधात बळजबरीने होणाऱ्या कारवायांना आयोगाने चाप लावावा, हेमंत सोरेन आणि अरविंद केजरीवाल यांची तात्काळ मुक्तता व्हावी, विरोधी पक्षांची आर्थिक मुस्कटदाबी करण्याची कारवाई बंद व्हावी आणि निवडणुकीदरम्यान भाजपानं सुडाच्या भावनेनं केलेल्या आरोपांच्या तपासासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली SIT स्थापन व्हावी अशा मागण्या गांधी यांनी केल्या.